Good morning, all of you students. Jilla Parishad Ahmednagar Mission Arambha Antargat Iyatta 5vi Shishyavritti Online Class Madhe Sarvapratham Sarva Palak va Vidyarthiyanche Swagat Kardo. Aaj aplyala Jilla Parishad Prathamik Shala Baburdi Ghumat Shaleche Scholarship Margadarshak Shikshak Adarniya Sri Rajendra Kale Sir aplyala Ganitiya Vishayatil Sankhyavaril Kriya ani Bhagakar यावर मार्गदर्शन करणार आहे. सरांनी काल देखील खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेला आहे. तरी मी सरांचे स्वागत करतो आणि काळे सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन चालू करावं. प्लीज काळे सर. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. काल विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं होतं संख्यावरील क्रिया या घटकामध्ये सहा उपघटक आहेत. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पदावली व अक्षरांचा वापर आणि संख्यांची विभाजन. काल आपण विद्यार्थी मित्रांनो गुणाकार या उपघटकावर बरेचसे प्रश्न सोडवले, काही नियम समजावून घेतले. आज पण आपण त्याच्या पुढचा उपघटक आहे भागाकार, त्याच्याविषयी माहिती समजावून घेणार आहोत. काही उदाहरणे यांची आपण सोडवणार आहोत. सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहात, सर्वांची स्वागत करतो. त्यांचा घटक सर्वांना चांगल्या पद्धतीने समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांनी त्या घटकावरील उदाहरणे काम सोडवली असतील. तुमच्याकडे जो काही प्रश्न संच आहे, जे काही प्रकाशनचे पुस्तक आहे, त्यातले प्रश्न नक्की सोडवले असतील. त्या विद्यार्थ्यांना तो घटक आणखी सोपं वाटलं असेल. उदाहरणे सोडवून तर लक्षात येतं की आपल्याला कोणता घटक येतो, कुठं अडचणी येतात. प्रयत्न केल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो काही समजत नाही. प्रयत्न केला तरच आपल्याला आपल्या अडचणी समजत असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न. स्कॉलरशिप म्हणजे दुसरं काही नसून फक्त सराव आणि सराव आहे. थोडस पाठांतर आहे विद्यार्थी मित्र. दुसऱ्या विषयामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाचे खूप पाठ वाचावे लागतात, प्रश्नांची उत्तरे पाठ करावे लागतात. परंतु या ठिकाणी मात्र खूप सोपं आहे. सर्व पर्याय दिलेले असतात, त्याच्यातून तुम्हाला फक्त योग्य पर्याय निवडायचा असतो आणि त्याच्यासाठी थोडस पाठांतर असतं, अगदी थोड. आता पाहू आपण काही गोष्टी तुम्हाला भागाकार करताना लक्षात ठेवायच्या. सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. लिहिलेलं जास्त दिवस लक्षात राहतो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे लिहिण्याचा कंटाळा करू नका. लिहून घ्यायचे सर्वांनी. गुणाकार व भागाकार या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, शून्य या संख्येला कोणत्याही शून्यतर संख्येने भागल्यास भागाकार शून्यचे शून्य या संख्येला आपण कुठल्याही संख्येने भागलो तरी त्याचा भागाकार किती येतो, शून्य येतो. पटपट लिहून घ्यायचे.
तीन नंबर ची गोष्ट ती पण तुम्हाला लक्षात ठेवायची, कोणत्याही संख्येला एक ने भाग लिया, एक ने भाग ली असताना येणारा भागाकार तीच संख्या असते. हा कोणत्याही संख्येला जर आपण इथे भागले तर येणारा भागदार तीच संख्या असते. बघा त्याचं आपण उदाहरण पाहू. 98 जर आपण एक ने भागलं, एक नऊ नऊ, नवातून एवढीला शून्य करून घेतला 8, एक 8. अशा पद्धतीने किती मोठी संख्या अशी विद्यार्थी उत्तर, आणि आपण तिला जर एक ने भागलं तर येणार उत्तर तीच संख्या असते. लिहून घ्यायचे पटपट सर्व लिहून. त्यांचं लिहायचं राहिलेलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि नंतर लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, भागाकार तुम्ही शाळेत येण्याच्या अगोदर शिकलेलं असतं, परंतु याला भागाकार म्हणतात हे तुम्हाला माहित. आता तुम्ही म्हणता कसं, आम्हाला तर काहीच येत नव्हतं, कसं शिकलो आम्ही भागाकार? तर पहा, तुमच्या वडिलांनी तर 10 चॉकलेट घरी तुम्हाला आणले, दहा चॉकलेट आहे, आणि तुम्हाला ते बहीण असते भाऊ असतो या दोघांमध्ये काय करायचे, वाटून घ्यायचे. काय करता तुम्ही मग, ठीक आहे, तुला एक मला एक असं करून करून 10 चॉकलेट तुमचे किती येणार आहे, प्रत्येकी 5-5 येणार आहे. हे तुम्ही अगदी शाळेत येण्याच्या अगोदर, पहिलीला येण्याच्या अगोदरही शिकलेले असतात, परंतु तुम्हाला फक्त माहित नाही याला भागाकार म्हणतात. भाकार म्हणजे काय, वाटणे करणे, वाटून घेणे, भाग करणे. तर बाय विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही अगदी लहानपणापासून शिकलेले असतात. मग तुम्ही जे वाटून घेतलेले चॉकलेट आहेत 5-5, हे म्हणजेच काय, आजच्या गणिती भाषेमध्ये याला काय म्हणतात, भागाकार. जे चॉकलेट होते 10 तुमच्या वडिलांनी आणलेली, ते काय आहे, भाज्य. आणि तुम्ही दोघांमध्ये वाटून घे, किती जण होईल तुम्ही दोघ जण, हे आहे भाज्य. किती जणात वाटून घेतली, दोघा जणात वाटून घेतली. मग तुम्ही दोघ जण कोण आहात, भाजक आहात. आणलेले चॉकलेट काय आहे, भाज्य आहे. तुम्हाला वाटून आलेली चॉकलेट काय आहे, भागाकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने फक्त तुम्हाला आता मांडणी व्यवस्थित करून अशा पद्धतीने तुम्ही जर सोडवलं तर तुमचं उत्तर किती आलं असतं, 2:10. यालाच भागाकार म्हणतात. आणि हे आपल्याला थोडस सूत्रबद्ध पद्धतीने योग्य मांडणी करून गणितामध्ये करावं लागतं. त्या गोष्टी तुम्ही खूप लहानपणापासून करत आहे. भागाकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुमचे पाढे पाठांतर असणं आवश्यक आहे. तुमचे कमीत कमी, तुम्ही सर्व स्कॉलर विद्यार्थी आहात, 30 पर्यंत पाढे पाठ असावे, आणि तीच च्या पुढचे पाढे तुम्हाला मात्र तयार करता आले पाहिजे. एक उदाहरण पाहू आपण.
एक भागाकाराचं उदाहरण आपण घेऊ. अठ्ठ्याण्णव हजार 654 असं उदाहरण आहे आणि त्याला भागांचे आपल्याला बेचाळीस. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या आहे तिला भाज्य म्हणायचं, लक्षात घ्या. ज्या संख्येने आपण भागतो तिला भाजक म्हणायचं आणि जे तुमचं उत्तर येणार आहे त्याला काय म्हणायचे, भागक. आता 42 चा पाठोपाठ नाही, आपल्याला तो तयार करता आला पाहिजे. तुम्हाला पाढा तयार करायला मी शिकवणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येत पण असेल तरी सुद्धा ज्यांना येते त्यांनी पण लक्ष द्यायचं, ज्यांना येत नाही त्यांनी समजावून घेऊ, अशा पद्धतीने पाढे तयार करायला शिकायचं आहे. आता 42 चा पाढा आपल्याला बनवायचा आहे. 4 आणि 2 याचे पाढे तुम्हाला येतात का? 4 चा पाढा प्रत्येकाला येतो आणि 2 चा पण येतो. अगोदर 2 चा पाढा लिहून घ्या. 1, 2, 4, 6, 8 12, 14, 16, 18, 20 वेचा पाडा सांगून नाही येतो. आता 4 चा पाडा देऊन घ्या. 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 9 40 इथपर्यंत सर्वांना येईल. आता आपल्याला याच्यापासून पाढा बनवायचा आहे. सरावाने पहा, तुम्ही खूप जलद गती काही सेकंदामध्ये पाढा तयार करू शकता. पहा, एकक एक एकच अंक आहे, एकक एकक तू जसाच तसं लिहून घ्या. 42 इथं पण एक एकच अंक आहे, एकक एकक जशीचे तशी लिहून. आता या ठिकाणी काय करायचं बघा, इकडच्या पाढ्यामध्ये 2 अंक आलेले आहेत. उजव्या साईडचा जो तुमचा पाढा आहे त्याच्यात फक्त एकक स्थानचे अंक लिहून घ्यायचे तुम्हाला. एकक स्थानचा अंक कोणता आहे? 6. 6 मध्ये 2 मिळवायचे. एकक स्थान मध्ये एकक स्थान मिळवा. 6 2 8 6 2 8 आणि त्याच्यामध्ये 1 137 काहीतरी चुकते. 2 3 6 12 6 18 बरोबर. एक कक्षांचा अंक आहे हा. आपल्याला काय करायचं आहे, जसं तसं लिहून घ्यायचं आहे. ते दशक स्थानचा अंक लिहून घ्या. 126 काही कक्षाने एकच अंक आहे, तिकडचे 16 लिहून घ्या. तिकडचा एकक स्थान आणि हा एक कक्षा किती येणार आहे, 0. आणि 20 मध्ये 1 मिळवायचं. 21 इथला एकक स्थान आणि इथला एकक स्थान यांची काय करायची तुम्हाला, बेरीज करायची. 6 2 किती येणार आहे, 4 3 12 210. 200 नंतर किती येणार आहे, 252. त्याच्यानंतर किती येणार आहे, 294. त्याच्यानंतर किती येणार आहे, 336. त्याच्यानंतर 378 आणि 420. अशा पद्धतीने पाढा तयार झाल्यानंतर तुम्हाला भाकर करणं सोपं जाणार आहे. आता पहा, 42 ने भागायचे तुम्हाला. 42 2 2 चा भाग किती आहे, 84. 8 तून 4 गेले 4, 9 तून 8 गेला 1, उरून घेतला 6. किती संख्या तयार झाली, 146. आता 146 पाहिजे, कितीचा भाग जाईल, 168. 4 चा भाग जाणार नाही, म्हणून आपल्याला भाग द्यायचा आहे 3 चा. किती 3 नंबर ला संख्या पहा, 126 वजाबाटी केली 0, 4 तून 2 गेले 2 0, म्हणून घेतला पुढचा अंक 5. संख्या झाली 205 तयार. आता 205 ला 5 कितीचा भाग जाईल, 210 जाणार नाही, 4 चाच भाग द्यावा लागेल आपल्याला, 168. त्याची वजाबाकी करा,
205 मधून 168 गेले, तिथून आमचं गाव लागेल आपलं इथं एक, तिथं झाली 10, तिथं 9 आणि इथं 15. 15तून 8 गेले, किती उरले? 5, 6, 7, 8. 15तून 8 गेले, वजा की 8 च्या पुढं 15 पर्यंत मोजायचे, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 7 उरले. इथं उरले 9, 9तून 6 गेले 3, 1तून 1 गेला 0, उरले 37. आता पुढे सांगते घ्यायचं आपल्याला 4, किती संख्या झाली? 374. आता कितीचा भाग झाली पहा, 8चा भाग झाली 336, कारण 9 ला किती आहे? 378 आहे, 336. तर इथे परत तुम्हाला 8चा घ्यावा लागेल, इथं 6 राहतील, इथं राहतील 14. 14 मधून 6 गेले उरले 8, 8तून 3 गेले 5, 13तून 3 गेला 6तून 3 गेले 3. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे उत्तर आले ते असणार तुमचं भागाकार आणि शेवटी बाकी जे काय उरलेले आहे काय आहे. सर्वांनी लिहून घ्या, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. उदाहरण काही सोडून घेऊया आपण. भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक भागाकार 44 व बाकी 19 आहे. तर भाज्य किती असेल? लिहून घ्या सर्वांनी. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उदाहरण आपण पाहतोय भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 27, भागकार आलेला आहे 44 आणि बाकी आलेला आहे 20 19. तर भाज्य किती असेल? आपल्याला सूत्र माहित पाहिजे भाज्य काढण्यासाठी. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक भाजक. हे सूत्र पाठ असलं तुमचं की तुम्हाला लगेच असं भाज्य काढता येणार आहे. सर्वांनी एवढं पाठ करून द्यायचं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. एवढं माहित असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये काढता येणार आहे. आता फक्त सूत्रामध्ये किमती टाकायचे, भाजक किती दिलाय पहा, 27 गुणिले भागाकार किती आहे 44 अधिक बाकी किती आहे 19. त्यांचा गुणाकार करायचा तुम्हाला 27 गुणिले 44. पटकन कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये करून घ्यायचं. 4 7 28 28 4 2 4 8 2 10
दशकाने गुण मॅट्रिक्स आपण काय तो शून्य घेतो. आता चारने गुणायचे तर उत्तर येणार आहे आपलं बरोबर 8-0-1. त्यांची बेरीज करायची तुम्हाला 8-8-1 1188. तुमचा याचा गुणाकार आलेला आहे 1188. त्याच्यामध्ये मिळवायचे तुम्हाला 19. मिळवू मग आपण 1188 अधिक 9 मध्ये 8 मिळवले 17. 5 आला 1, 8 2 10, 5 आला 1. बेरीज केल्यानंतर पहा उत्तर मिळालेलं आहे 1207. आपल्याला काही विचारलं होतं भाज्य किती असेल, तर आपलं या उदाहरणामधलं भाज्य किती असणार आहे 1207. सर्वांनी लिहून घ्या. अशा पद्धतीचं उदाहरण परीक्षेमध्ये येत असतं पहा. त्याच्यामुळे अशा गणितांचा जास्तीत जास्त सराव करायचा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये याचे 2 मार्क्स मिळाले पाहिजे. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडस विचार करावा लागतो. एक सूत्र आहे याच्यामध्ये पाठ करायचं, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक भाग. लिहून द्या पटपट. ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. पुढचं उदाहरण घेऊया आपण. भक्तीने प्रत्येकी फुलांची बेचाळीस हार प्रांजल तेवढ्याच फुलांची सात हार बनवतो, तर तिने प्रत्येक हारात किती फुले उगवली. हा उदाहरण नीट वाचून ते समजावून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. अगोदर भक्तीने प्रत्येकी 15 फुलांचे 42 हार केले आणि प्रांजलने काय केले, तेवढ्याच फुलांचे 7 हार बनवले, तर प्रत्येक हारात किती फुले उरली. आता या ठिकाणी भक्तीने किती फुलांचे हार केले, 15 फुलांचे 42 हार बनवले. म्हणजे फुले किती होते तिच्याकडे आपल्याला अगोदर ते काढून घ्यावे. भक्तीकडे असणारी फुले किती फुलं होते तिच्याकडे, मग तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक हारामध्ये 15 फुलं आहेत आणि 42 हार बनवले.
जे 42 गुणिले 15 हा गुणाकार तुम्हाला अगोदर करावा लागेल, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, फुलांची संख्या मिळणार. आता फुलांची संख्या आपण अगोदर काढून घेऊ. फुलांची संख्या बरोबर 42 गुणिले 15, तुम्हाला 15चा पाढा येत असेल, त्या 15 ने तुम्ही गुणाकार केला तरी चालेल. 15 दुणे 30, 30 शून्य 8 4 3, 15 64 63. किती फुलं होते भक्तीकडे? 630 फुलं होते विद्यार्थी मित्रांनो. आता प्रांजलने काय केलंय, तेवढ्याच फुलांचे 7 हार बनवले. तुम्हाला पूर्ती क्रिया करावी लागेल ही तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. काही सेकंदात तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, भागाकार करावा लागणार आहे. या 630 ला कितीने भागावं लागेल आपल्याला? 7 ने भागावं लागणार आहे, कारण प्रांजलने एवढ्याच फुलांचे 7 हार बनवले. मग आपण करूया भागाकार. प्रत्येक हारामध्ये किती फुलं असतील ते काढायचे आपण. प्रत्येक हारात असणारी फुले किती असतील पहा. प्रत्येक घरामध्ये आपल्याला छोटासा भागाकार करायचा आहे, 630 भागिले 7. 7 चा पाढा 7 मिळतो 7 9 63 वजा बाकी करायची, 3 3 गेला 0 7 2 6 गेला 0, वरून घेतला आपण 0 7 0 0. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. सुरुवातीलाच मी काही गुंतीमुळे तुम्हाला लिहून दिल्या. याचा भागाकार करून आपलं उत्तर आले 90, म्हणजेच प्रांजलने प्रत्येक हारामध्ये किती फुलं उरली असतील? 90 हे असणार आपलं उत्तर. गणित वाचल्यानंतर आपल्याला कुठली क्रिया करायची आहे ते अगोदर समजलं पाहिजे. तुम्हाला हे येत असत, खूप सोपं आहे. भागाकार करायला येतोय तुम्हाला, गुणाकार करायला पण येतो, परंतु कोणत्या संख्येचा गुणाकार करायचा आहे, कुठल्या संख्येचा भागाकार करायचा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि समजण्यासाठी तुम्ही ते गणित बारकाईने वाचलं पाहिजे. देऊन द्या विद्यार्थी मित्रांनो, अशा टाईपचं उदाहरण परीक्षेमध्ये जर आलं तर तुम्हाला त्याचे 2 मार्क्स मिळाले पाहिजे. ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. पुढचं एक उदाहरण पाहू आपण. पहा, आपल्याला एक पाढा तयार करावा लागणार आहे. थोडीशी जागा सोडून आपण घेऊया. विराजला रोज तीन तास या प्रमाणे विराजला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास ₹3,375 मिळतात. तर त्याला एका तासाची
किती रुपये मिळतील? समजावून द्या पाहू. विराजला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास 3375 रुपये मिळतात. तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतील? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विराजचे कामाचे तास अगोदर काढून घेतात. विराजचे कामाचे तास किती होतील? कामाचे तास पाहूया. दररोज 3 तास काम केले, 3 तास किती दिवस केले? 15 दिवस. दररोज फक्त 3 तास काम करायचं आणि किती दिवस काम केले? 15 दिवस. त्याचे कामाचे दिवस होतील पा 3 × 15 45 तास. त्यांनी किती दिवस काम केलंय? टोटल 45. 15 दिवस काम केले, दररोज 3 तासाप्रमाणे त्याचे कामाचे तास झालेले आहेत 45. आता या ठिकाणी या 45 दिवसाची त्याला 3375 रुपये मिळतात. या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणती क्रिया करायची आहे. 3375 भागिले 45. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणती क्रिया करायची, आता भागा करायची. परंतु आता प्रश्न करून आला पाढा तयार कर. आता पहा, 45 चा पाढा तयार करायचा आहे. 4 आणि 5 चा पाढा लिहून घ्या. 5 चा पाढा 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 2 = 20, 5 × 5 = 25, 5 × 3 = 35, 5 × 8 = 40, 5 × 9 = 45, 5 × 9 = 50. पर 4 चा लिहून घेऊ. 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 6 = 16, 4 × 5 = 20, 4 × 7 = 24, 4 × 7 = 28, 4 × 8 = 32, 4 × 9 = 36, 4 × 9 = 40. बऱ्याचशे विद्यार्थ्यांना पाणी तयार करता येत असतील. त्यांचा माझ्या अगोदर सुद्धा पाणी तयार होणार आहे. परंतु याचा स्पीड वाढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे. आता या ठिकाणी पाढा तयार करायचा, एक एक अंक जर आला तर जसं तसं लिहून घ्यायचं. आणि 2 अंक आले तर आपलं उजव्या साईडच्या पाढ्याचं काय करायचं, फक्त एकक सांचे अंक लिहून घ्यायचे. सम कोणता अंक आहे? 0. इथं कोणता आहे? 5. इथं कोणता आहे? 0. इथं 5. या ठिकाणी 0, या ठिकाणी 5, या ठिकाणी कोणता आहे? 0, या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 0. आता उरलेला दशक स्थानचा अंक फक्त त्याच्यामध्ये मिळवायचं. तुम्हाला 8 आणि 9, 12 मध्ये 1 मिळवा 13. एकक स्थानचा अंक आपण लिहून घेतलेला, त्याच्यामुळे याचा आता विचार करायचा. एकक स्थानचे अंक सगळे लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं, फक्त इथलं दशक स्थानचा अंक याच्यामध्ये मिळवायचं पाढ्यामध्ये. आता 16 मध्ये 2 मिळवले, 16 × 2 = 18, 20 मध्ये 2 मिळवले 22, 24 मध्ये 3 मिळवले 27, 28 मध्ये 3 मिळवा 31, 32 मध्ये 4 मिळवा 36, 36 मध्ये 4 मिळवा 40 आणि 40 मध्ये 5 मिळवा 45. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्र. 2 पाने लिहिल्यानंतर तुमचा जो उजव्या साईडचा पाठ आहे त्याचे एकक सांचे अंक सर्व लिहून घ्या. नंतर काय करायचं, तुम्हाला या पाण्यातला दशक स्थानचा अंक फक्त तुम्हाला डाव्या साईडचा जो पाडा लिहिला त्याच्यामध्ये मिळवत चालायचा, बेरीज करायची. तुमचा 45 चा पाडा तयार. तुम्हाला सरावाने हा तुम्ही खूप फास्ट सोडू शकता. त्या ठिकाणी जर तुम्हाला सुरुवातीला थोडासा वेळ लागेल, परंतु जेवढा तुम्ही जास्त सराव करता, स्कॉलरशिप म्हणजे सराव सोडून विद्यार्थी मित्रांनो दुसरं काही नाही. जास्त जो सराव करेल त्याचा स्पीड वाढणार आहे. कारण मराठी गणिताच्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ कमी पडत असतो आणि तो वेळ जर कव्हर करायचा असेल, तर स्पीड वाढवायचा असेल, तर तुम्हाला सराव आणि सराव हा एकच पर्याय त्याला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे गणित.
एकदा तुम्हाला तिथली आवड निर्माण झाली की तुम्ही दररोज गणिताचा अभ्यास केल्याशिवाय राहतच नाही. आता फक्त तुम्हाला आता भागाकार करायचा आहे. 45 पहिले दोन अंक जर पाहिले तर ती लहान आहे 33. डायरेक्ट आपण 3 अंकाला भाग देऊ 337. आता किती नंबरला भेटतात का 337 आपल्याला माहित. 360 आहे, 315 किती नंबरला आहे, 7 नंबर. तर कितीचा भाग जाणार आहे 7 चा, 337 वजा 315. वजा बसली तर तुम्हाला येतेच करता, 7 मधून 5 गेले 2, 3 मधून 1 गेला 2, 3 अजून 3 गेला 0. आता काय करतो आपण, राहिलेला अंक घेतो खाली, राहिलेला अंक घेतो 5. विद्यार्थी मित्रांनो संख्या तयार झाली आपली 225. आहे का पाढ्यामध्ये पहा कुठून दिसते पहा किती नंबरला आहे, 2 3 4 5, 5 नंबरला आहे. वजा 225 म्हणजे पहा विराजचे जे कामाचे तास होते 45. आपल्याला एका तासामध्ये त्याला किती रुपये मिळतात हे काढायचं होतं. हा भागाकार करून आपल्याला पहा 45 तास त्याला मिळायचे 3375. मग आपल्याला एका तासाची काढायची होती म्हणून आपण काय केलं, त्याच्या या रकमेला 45 नाही बाकी 45 त्याची कामाचे तास होते. आणि आता उत्तर आलेलं आहे 75. म्हणजे विराजला प्रत्येक तासाला किती रुपये मिळतात, 75 रुपये मिळतात. विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो पर्याय असेल प्रश्नपत्रिकेमध्ये, आता मी लिहिलेलं एक पर्याय टेकेन जागेच्या अभावामुळे, परंतु तो योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्याचा बोल उत्तर पत्रिकेमध्ये रंगवायचा. येऊन द्या सर्वांनी. राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. पाढे तयार करण्याचा विद्यार्थी मित्रांनो सराव, तुमचा स्पीड आपोआप वाढणार आहे. थोडस सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. 5 ने ज्या संख्येला भागायचे किंवा 25 ने भागायचे, 125 ने भागायचे, अशा संख्यांचा भागाकाराची छोटीशी ट्रिक मी सांगणार आहे तुम्हाला. ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. छेदस्थानी 5 असणाऱ्या संख्या, समजा मी संख्या घेतली 5056238 भागिले 5, अशा पद्धतीने भागात आपण लिहितो का. आणि याला काय करतो, संक्षिप्त रूप देतो, म्हणजेच काय करतो, 5 ने संख्येला भागतो. आता काही विद्यार्थ्यांना वाटतं मला भागाकार खूप अवघड जातो, त्याला जास्त वेळ लागतो. 5 ने भागायच्या जर संख्या आल्या विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या वरच्या संख्येला फक्त 2 ने गुणा. काय करा, 2 ने गुणायचं आहे, तुमचं उत्तर रेडी असत. आता आपण गुणूया, तुम्हाला 8वा गुणाकार सुद्धा आला पाहिजे. 2 आणि 16, 16 6 चालय, 2 3 6 आणि 1 7. आता या 2 ने 2 ने गुणायचे, 2 2 4. आता या 2 ने तुम्हाला कशाला गुणायचे, 6 ला, 2 सक 12 2 चाला 1, 2 5 10 ने 11. किती उत्तर आले तुमचं पहा. आता 5 ने भागलंय आपण, इथं वरच्या संख्येला आपण कितीने गुणायचं, फक्त 2 ने. आणि 5 ने एकाच अंकाने भागलंय आपण, म्हणून काय करायचं, उजवीकडून एका अंकानंतर दशांशी करायचं. तुमचं उत्तर असणार आहे 11247. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला भागाकार करायला वेळ लागतो 5 ने भागायचं एखाद्या संख्येत, तर त्यांनी काय करायचं, फक्त या संख्येत, ही संख्या म्हणजे कोणती आहे, तुमची भाज्य संख्या आहे, तिला कितीने गुणायचं, फक्त 2 ने उत्तर येईल.
तर दुसरं एक उदाहरण पाहू आपण असं, माझ्या अगोदर आता तुमचं चोवीस झालं पाहिजे विद्यार्थ्यांना, 1724 भागिले 5 काय सांगितलं मी, 5 ने जर भागायचं आहे भागले आहे तू काय करायचं फक्त तुमच्या भाज्य संख्येला किती ने गुणायचंय 2 ने गुणायचं. इथे सोपं आहे पाहता बाई अगोदर काही विद्यार्थ्यां झाला असेल त्या 2 ने 4 ला गुणा बेडचो का, त्या 2 ने 2 ला गुणा बेदने 4, त्या 2 ने 7 ला गुणा बेसाठी 1404 हा 14 1, त्या 2 ने 1 ला गुणा बेचे 2 आणि 1 3 3448. काय सांगितलं मी, 5 ने आपण भाग केलं या ठिकाणी फक्त एका अंकाचं दशांश चिन्ह द्यायचे, तुमचं उत्तर असणार आहे 344.8. काही विद्यार्थ्यांचं माझ्या अगोदर पण सुरू झालेलं असेल. अशा गणिताचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो. काहींना वाटतं मग मला भागाकार याच्यापेक्षा फायदेमुक्तांनी भागाकार पद्धतीने उत्तर सोडवलं तरी चालेल, परंतु नक्कीच या पद्धतीने तुम्ही फास्ट उत्तर काढू शकता. आता 25 ने भागायचं असेल तर काय करायचं, त्याचं एक उदाहरण पाहू आपण. 49525. आता इथं 5 संख्या नाही विद्यार्थी, 25 आहे. आता 2 ने गुणायचं नाही, आता कितीने गुणायचंय आपल्याला 4 ने. एकच लक्षात ठेवायचं, 25 ने भागायचं असेल तर भाज्य संख्येला कितीने गुणायचंय 4. येतं लक्षात, गुणाकार करणं सोपं आहे, या 4 ने या 2 ला गुणा, 4 2 8, या 4 ने या 2 ला, 4 2 8, 4 ने या 0 ला, 4 0 0, 4 ने 9 ला, 4 9 36 6, 4 3, 4 16, 16 मध्ये 3 मिळवले 22. किती उत्तर आले पहा तुमचं. आता आपण 25 ने भागले उजवेस करून आपल्या 2 अंक नंतर दशांशी मध्ये, तुमचं उत्तर असणार आहे 1960.28. भागाकार करण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने उत्तर लवकर काढू शकता. तुम्हाला नक्कीच युक्तिक आवडली असेल आणि तुम्ही ती लक्षात ठेवणार आहात परीक्षेमध्ये. आता अशाच टाईप आधारित मी गणित देणार आहोत तुम्हाला, ते गणित पाहा तुम्ही किती फास्ट सोडवता. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण असंच, किती मोठी संख्या असू दे विद्यार्थ्या मित्रांनो, भागिले 25. डोक्यात एकच ठेवायचे, खाली 25 आले, 25 ने भागायचे म्हणजे आपल्याला काय करायचे, भाज्य संख्येला किती ने गुणायचे 4 ने. किती मोठी संख्या आहे पहा, 7,523. तिला भागायचे आपल्याला 25 ने, परंतु 25 ने भागता तुमचा जास्त वेळ जाणार नाही, त्याच्याऐवजी तुम्ही जर 4 ने गुणलं तर तुम्ही लवकर सोडवणार आहात. 4 ने 3 ला गुणलं, 4 3 12, 12 2, 18 1, 4 2 8 1, 9, 4 ने आता 5 ला गुणूया, 4 5 20, 4 2, 4 0 0, परंतु हातची जशी तशी देऊन घ्यायची, 4 0 0, आणि 4 ने 7 ला गुणायचे, 4 7 28. 25 गुणले विद्यार्थी मित्रांनो, 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्या, संपलं उत्तर, प्रश्न संपला, उत्तर आलं 28,020 दशांश चिन्ह .92. विद्यार्थी मित्रांनो, भागाकार क्रियेपेक्षा तुम्ही या पद्धतीने उत्तर लवकर काढू शकता. लिहून घ्या, नंतर तुमच्या लक्षात येणार नाही काय केलं होतं आपण.
बार 4,223 भागिले 125 कधी कधी अशी संख्येला संख्येने आपल्याला मागावं लागतो की त्याचा भाजक मोठा आहे 125 आहे याचा पाढा तयार करणं वगैरे अवघड आहे जास्त वेळ लागणार आहे अशा वेळेस तुम्ही काय करायचे आता तुमच्या भाज्य संख्येला 8 ने गुणायचं 5 ने जर भागायचं असेल तर कितीने गुणतो आपण 2 25 ने भागायचं असेल तर कितीने गुणलो आपण 4 आता 125 ने भागायचं असेल तर कितीने गुणायचं आहे 8 ने याचं सुद्धा उत्तर पहा तुमचं अगदी काही सेकंदामध्ये मिळणार आहे 8 ने 1 गुणला 8 एक 8 2 16 6 1 परत 8 ने पुढच्या 2 ला गुणायचं 8 2 16 सोळा मध्ये 1 मिळवला 17 1707 1 8 4 32 आणि 1 33 आता मात्र विद्यार्थी मित्रांनो 125 आहे 3 अंकानंतर दशांशची नोंद द्यायचे तुमचं उत्तर असणार आहे 33.70 काही अवघड अशा गणितांचा सराव करा जास्तीत जास्त गणित सोडवा म्हणजे तुम्हाला यांचा सर्वांच झाला असेल विद्यार्थी मित्रांनो पुढचं एक उदाहरण आपण घेणार आहोत ते कुणा आहे दादा भाऊंनी 6,500 आंब्याची रोपे विकत आणली प्रत्येक रांगेत ₹25 लावले तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील विद्यार्थी मित्रांनो अगोदर गणित बारकाईने वाचून घ्यायचे दादा भाऊंनी 6,500 आंब्याची रोपे विकत आणली प्रत्येक रांगेत 25 रोपे लावली तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजलं असेल की आता आपल्या ठिकाणी कोणती क्रिया करायची आहे भागाकाराची क्रिया करायची 6,500 भागिले 25 परंतु आता मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही लवकर सोडवू शकता 6,500 भागिले 25 किती गुणायला सांगितलं तुम्हाला मी छेदस्थानी 25 असतील तर 4 ने गुणायचं तुमच्या भाज्य संख्येला 4 ने गुणा 4 0 0 4 0 0 4 5 20 0 आले 2 4 24 25 26 किती उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो आता खाली 25 ने भागले म्हणून 2 अंकानंतर दशांशची नोंद द्यायची आपल्याला तुमचं उत्तर किती असणार नाही दशांशी नंतर 0 0 आहे त्याचा विचार करायचा नाही तुमचं उत्तर आलेलं आहे 260 म्हणजेच आपलं जे उत्तर मिळालंय बा रोपांच्या किती रांगा तयार होतील 260 6,500 आंब्यांच्या रोपांच्या जर आपण 25 रांगा बनवल्या तर
त्याच्या किती रांगा तयार होणार आहेत? 206. तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोपं वाटतं त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही असं उत्तर काढू शकता. नक्कीच या भागाकारापेक्षा तुमचा हा गुणाकार लवकर होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचं हे गणित लवकर सुरू होणार आहे. आणखी एक उदाहरण घेऊ मित्रांनो, आपण द्यायचं झालं असेल त्यांचं राहिलं तर स्क्रीनशॉट घ्या. पुढचं उदाहरण घेऊ आपण 5656. उदाहरण समजावून घ्या. 8 या उदाहरणात भाजक एक ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? अजून एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये शिष्यवृत्तीच्या मेन परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग तुम्हाला काय प्रश्न येईल तो वाचून एकदा समजलं पाहिजे आपल्याला कोणती क्रिया करायची. 5656/8 म्हणजे या उदाहरणामध्ये भाजक किती आहे? 8 आहे. भाज्य किती आहे? 5656. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे कारण या उदाहरणात त्यांनी काय सांगितलंय, भाजक एक ने कमी केला. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे भाजक कोणता आहे, परीक्षेच्या वेळेस गोंधळ निर्माण होतो, भाजक ही संख्या आहे की ही आहे, त्याच्यामुळं ते परफेक्ट लक्षात आहे. काय सांगितलं, भाजक एक ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? नक्कीच भाजक कमी केल्यानंतर भागाकार वाढत असतो तर आपलं जास्त येत असतो. आता आपल्याला त्याच्यासाठी अगोदर 5656 या संख्येला 8 ने भागून किती उत्तर येतो, किती भागाकार येतो हे अगोदर पाहावं लागेल. भाकर सामान्य येतो कितीचा भागाकार? 8 × 7 = 56. 10 × 6 = 0, 5 × 2 = 5. बरोबर घेतला 5. भाग जात नाही अशा वेळेस आपण काय करतो, शून्याचा भाग देतो, −0, 5. वरून घेतला राहिलेला अंक 6. तुम्हाला या संख्या अशा फसवण्यासाठी मुद्दाम दिलेले असतात. एखादा विद्यार्थी शून्याचा भाग देणार असेल 8 × 7 = 56, 8 × 7 = 56 आणि उत्तर त्याचं 77 आणि तशा पद्धतीचा पर्याय सुद्धा त्या कमी केल्यावर भाजी किती होईल? आता 7 ने आपल्याला भागून पाहिजे किती उत्तर येते, कितीचा भाग होतो? 5 × 7 = 56 आहे का? आहे. 7 × 8 = 56. 7 × 6 = 0, 5 × 2 = 0. परत आपण एक अंक घातलेला आहे खाली 5. 7 पेक्षा लहान संख्या आहे म्हणून आपल्याला कितीचा भाग द्यावा लागेल? 0 　  5 आलेले आहे. परत परत आपण राहिलेला अंक घेतलाय 6. किती विद्यार्थी मित्रांनो संख्या तयार झाली? 56. 7 च्या पाढ्यात आपल्याला माहित आहे 56. 7 × 8 = 56. 7 × 6 = 0, 5 × 2 = 0. आता पहा, भाजक जर आपण 1 ने कमी केला तर उत्तर किती आलं आपलं? 5 808.
सुरुवातीला 8 ने भागल्यानंतर उत्तर किती होतं? 7 ते 7. म्हणजे भागणार कितीने वाढलाय पहा, तुम्हाला वजाबाकी करण्याची आवश्यकता नाही. तोंडी तुमच्या लक्षात येईल इथं 7 ते 7 होता आणि इथं किती आलं? 8 से 8. म्हणजे तुमचे उत्तर किती वाढलेलं आहे? 100 ने. तुमचा भागाकार कितीने वाढलाय तो? 100 ने. तुमच्या तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर दिलेलं असतं. तुम्हाला ते योग्य पर्याय शोधून तो तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये रंगवायचा आहे. बरेचसे विद्यार्थी पहा गडबड करतात, उत्तर शोधतात, परंतु पर्याय रंगवताना मात्र चूक होते आणि त्याची काय होतात? 2 मार्क्स जातात. विद्यार्थी मित्रांनो, गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ते बारकाईने वाचा. बारकाईने वाचलं तर तुम्हाला कुठलंही गणित अवघड लागणार नाही. अगोदर काय केलं पाहिजे? तुम्ही त्याचं निरीक्षण करा, बारकाईने वाचा, कोणती क्रिया करायची ते आधी ठरवा आणि ती क्रिया अगदी तुम्हाला कशी शॉर्टकट मध्ये करता येईल. कारण तुम्हाला हा जो पेपर आहे मराठी गणिताचा, भाषा गणिताचा, याच्यासाठी वेळ कमी पडतो बाबा. अशा विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही, कारण त्याचा सराव असतो. ज्या विद्यार्थ्यांचा खूप सराव आहे ते खूप फास्ट सोडवतात, त्यांना वेळेचा प्रॉब्लेम येत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा सराव कमी आहे, ते घरी जास्त गणित सोडवत नाही, त्यांच्यासाठी वेळ पुरत नाही आणि मग त्यांना काही प्रश्न येत असून ते सोडू शकत नाही. एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याला सर्वची सर्व गणित सोडवता येतात, परंतु त्याला वेळ जर त्याला 2 तास लागत असतो, 2.5 तास लागत असतो, तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुमचा पेपर मात्र सोडून झाला पाहिजे. तुमचा स्पीड केवढा पाहिजे? कारण ही परीक्षा स्कॉलर मुलांची आहे. जे विद्यार्थी जास्तीत जास्त सराव करतील त्यांना जास्त गुण मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला उपघटक होता भागकार, हा तुम्हाला समजला असेल. पाढे तयार करण्याचा जास्तीत जास्त सराव करा. सोपी पद्धत सांगितली तुम्हाला मी, उजव्या साईडचा जो पाढा लिहितो त्याचे फक्त एकच संचालक लिहून द्या आणि डाव्या साईडच्या पाढ्यामध्ये इकडचे उजव्या साईडच्या पाढ्याचे दशक स्थानचा अंक मिळवायचा आहे. जास्तीत जास्त पाढे तयार करा, सराव करा. सरावाशिवाय काही शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेचं युग आहे, खूप अभ्यास करा. तुम्हाला चांगलं मार्गदर्शन पहिलीच वेळ आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिपचे तास होत आहेत, मार्गदर्शन मिळते. चांगला अभ्यास करा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. तुम्हाला हा घटकही चांगल्या पद्धतीने समजला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं मार्गदर्शन या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद सर. पा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला गणित विषयाचं संख्यांवरील क्रिया आणि भागाकार या घटकावर सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल काळे सरांचे तसेच तंत्रज्ञही मार्गदर्शक म्हणून राजीव शिंदे सर, प्रवीण शेटकर सर यांचं देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा क्लास संपला असं जाहीर करतो. विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. पा, दररोज आपण आपला वही पेन घेऊन ऑनलाईन क्लासला या ठिकाणी जॉईन व्हायचे. कोणीही आळस करायचा नाही. जास्तीत जास्त फायदा या ऑनलाईन क्लासचा आपण घ्यायचा आहे. महत्वाचे पॉइंट्स आपण लिहून घ्यायचे, फोटो काढून घ्यायचे, त्यानंतर वहीमध्ये त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत. याचा दररोज आपल्याला फायदा होणार आहे. तर पा, सर्व पालकांचे देखील आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा क्लास संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.